पण सर्व शेतकऱ्याला सांगा की सब शेतकऱ्यांनो तुमच्या पेरण्या होणार आहेत, कारण की पाऊस येताना आणखी 2 दिवस म्हणजे 22 जूनला ते चक्रीवादळ शांत होणार आहे. 23 जून पासून महाराष्ट्रामध्ये लगेच वातावरणामध्ये बदल घडलेला दिसत आणि 24 जून पासून राज्यामध्ये पावसाला सुरुवात होईल. 25 ला तो पाऊस सगळ्यात जास्त विदर्भात पडणार आहे. त्याच्यानंतर तसा तो पाऊस पुढे सरकत उत्तर महाराष्ट्राकडे खूप पडणार आहे. म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्या. उत्तर महाराष्ट्रात शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उत्तर महाराष्ट्रात खूप पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर मुंबईकरांनी एक महत्वाची बातमी की मुंबई 27 जून 28 29 जूनला मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे. म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्या. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये म्हणजे 24 जून पासून तर 2 जुलै पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि माझ्या सर्व शेतकऱ्याची पेरणी होणार आहे. म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांना द्या. सर मला सांगा की त्या 22 तारखेपासून महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होतोय, पाऊस पडायला सुरुवात होणार आहे, प्रामुख्याने कोणकोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे? नाशिक असेल, नगर असेल, नंदुरबार, धुळे, जळगाव हा उत्तर महाराष्ट्राचा प्रमुख भाग मानला जातो. यामध्ये खरं जर बघितलं तर नाशिक जिल्हा आहे, आज नाशिक जिल्हा असेल, नाशिक जिल्ह्यातले काही तालुके आहेत, येवला असेल, नांदगाव असेल, चांदवड असेल, या भागाचा काय अंदाज हवामानाचा अंदाज शेतकऱ्याला करत द्याल तुम्ही सर? बातमी कारण की जे पाऊस येणार जास्त सगळ्यात जास्त पाऊस पूर्व विदर्भ, त्याच्यानंतर पश्चिम विदर्भ, त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये पडत ते नगर जिल्ह्याला, विशेष म्हणजे दरवर्षी नगर जिल्ह्याला दुष्काळ असतो पण यावर्षी नगर जिल्ह्याला देखील खूप पाऊस पडणार या पहिल्या पावसामध्ये. म्हणून नगर जिल्ह्यासाठी हे खूप आनंदाची बातमी, नाशिकवाल्यासाठी आनंदाची बातमी, महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पाऊस पडणार आहे. आणि ह्या पावसावर मी म्हणत होतो ना, दरवर्षी शेतकऱ्यांना यापुढे कोणाला विचारत जाऊ नका. दरवर्षी तुमच्या पेरण्या कधी होतील तर 27-28 जूनला होतील असं वहीमध्ये लिहून ठेवा असं मी सांगत असतो.